दिशो मस्ट गो ऑन. ठाकरे सरकारच्या धडाकेबाज निर्णयामुळे तब्बल 20 लाख कामगार कामावर परतले. राज्यातील उद्योग विश्वाला मोठा दिलासा. कोरोनामुळे अर्थचक्र थांबलं आहे, ते पुन्हा सुरू झालं पाहिजे. कामगारांच्या नोकऱ्या टिकल्या पाहिजेत यासाठी उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई यांनी आता शो मस्ट गो ऑनचा मंत्र उद्योग विश्वाला दिला आहे. ठाकरे सरकारने धडाकेबाज निर्णय घेत कमी संसर्ग असलेल्या शहर व जिल्ह्यामध्ये उद्योग सुरू करण्यासाठी आता परवानगी दिली असल्याचे नामदार सुभाष देसाई यांनी सांगितले. या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसत असून तब्बल 20 लाख कामगार कामावर परतले आहेत. परप्रांतीय कामगार जरी त्यांच्या गावी गेले असले तरी भूमिपुत्रांसाठी ही मोठी संधी आहे. बाजारपेठा, कच्चा माल अशा अडचणीमुळे परिस्थितीमुळे पदावर येण्यास काही वेळ लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला राज्यात परकीय गुंतवणूक होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे नामदार देसाई यावेळी म्हणाले. करोनाने किंवा कोविड-19 काही म्हणा, परंतु संबंध जीवन आणि जग बदलते की काय असं दिसायला लागलं. परंतु शो मस गो ऑन या पद्धतीप्रमाणे काम तर चालू राहिलं पाहिजे. घरातून काम करणं, वर्क फ्रॉम होम किंवा कोणत्याही पद्धतीने कामं तर सुरू आहेतच. आणखी ते अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा या सगळ्या गोष्टींना चालना मिळाली पाहिजे आणि त्यांना एक शाश्वत उत्पन्नाची प्रत्येकाला हमी हवी असते. तर या परिस्थितीमध्ये सगळ्यांकडे अशी परिस्थिती की भांबावून गेल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. तर या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने सुद्धा फारच चांगली दमदार पावलं उचलायचं ठरवलं आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्याबद्दलचे काहीतरी सूत्र सर्वांना सांगितली. त्याला धरूनच आम्ही उद्योग विभागामध्ये काही निर्णय घेतले आणि जिथे करोनाचा संसर्ग फार वेगाने वाढत नाही असे जे काही जिल्हे आहेत, अशी शहरं आहेत, त्या ठिकाणचे त्या परिसरातले उद्योग सुरू करावेत म्हणून परवानग्या द्यायला सुरुवात केली. अशामधून जवळजवळ आत्ताच्या घडीला जवळजवळ 20-एक लाखापर्यंत कामगार हे कामांवर रुजू होऊ शकलेले आहेत. म्हणजे ही एक सकारात्मक बाजू याच्यातून निर्माण झालेली आहे. तरीसुद्धा अडचणी आहेत की उत्पादन सुरू झालं परंतु बाजारपेठा बंद आहेत, मग माल विकायचा कसा, किंवा कच्चा माल देणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या अजूनही म्हणजे अशा रेड झोनमध्ये आहेत, तिथून तो कच्चा माल येत नाही, कामगार काही ठिकाणचे दूर गेलेले आहेत. ह्या सगळ्या अडचणी लक्षात घेता सर्व काम मूळ पदावर किंवा पूर्व स्थितीत यायला वेळ हा लागणारच, पण आपण सुरुवात केलेली आहे, हे अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे आणि निश्चितच आपली ही प्रगती त्या दिशेने होते आहे. मग सरकार म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये त्याला गती देण्यासाठी काय करायचं ह्याचा विचार केला आणि आमच्या उद्योग विभागाने काही धडाकेबाज निर्णय यावेळेला घेतलेले. आता नवीन गुंतवणूक राज्यात कशी येईल हे आम्ही ठरवतो आहोत आणि त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे ते. एक तर रिझर्व्ह बँकेने यापूर्वी लागोपाठ 3-4 वर्ष देशामध्ये जेवढी थेट परकीय गुंतवणूक येते त्याच्यातली सगळ्यात जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रात येते. एकट्या महाराष्ट्रात 30-35% देशात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीपैकी गुंतवणूक होत असते. मग ही जी कथा आहे, ही कहाणी आहे किंवा ही प्रगती आहे, ही अधिक पुढे कशी न्यायची. या असे आरोप व्हायचे की ह्या सगळ्या लालफितीमध्ये कामं अडकून पडतात, कंपन्यांना परवानग्या घ्यायची असतील तर त्या ठिकाणी परमिट घेणं, लायसन्स घेणं, NOC घेणं खेपा मारत बसावे लागतात, महिन्या महिने वाट बघावी लागते. त्याच्यासाठी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की तुम्ही जर आमच्या राज्यामध्ये गुंतवणूक करणार असाल, आमच्याशी करार केलात, आमची जमीन घेतली इथे, की ताबडतोब तुम्हाला आम्ही महापरवाना देणार, मास्टर लायसन्स. त्यामुळे सगळे परवाने घेत बसत अनेक महिने वाया घालवण्याची गरज नाही आणि त्याच्यामध्ये ह्या एका परवान्यामुळे, महापरवान्यामुळे त्यांना जर कंपनीची जागा त्यांच्याकडे असेल तयार तर ते प्रॉडक्शन सुरू करू शकतील, नवीन बांधकाम करायचं असेल तर बांधकाम सुरू करू शकतील. हा त्याचा अर्थ आहे. दुसरं आम्ही असं केलं की मध्यंतरी हाकाठी झाली की परराज्यात मजूर गेले निघून, मग आता कामगारांची टंचाई भासेल आणि मग कसं होईल. आम्ही म्हणतो की संकटामध्ये संधी शोधलीच पाहिजे. जर हे परप्रांतीय मजूर गेले असतील निघून तर आपले स्थानिक लोक आहेत ना, इथे भूमिपुत्र आहेत, ही महाराष्ट्राची मुलं आहेत, यांना पण रोजगार पाहिजे आणि आपली बेरोजगारी आता कायमची हटवण्याची एक सुवर्ण संधी आलेली आहे.
त्या दृष्टीने आम्ही महापोर्टल एक केलेलं आहे तयार, महाराष्ट्राचं ई पोर्टल, त्याला नाव दिले महाजॉब्स. आणि त्यामध्ये जे नोकऱ्या मागणारे आहेत त्यांना आणि नोकऱ्या देणारे त्यांना दोघांना एका प्लॅटफॉर्मवर आणलेलं आहे असं हे महाजॉब्स पोर्टल आहे. आणि त्याच्यामध्ये नोकऱ्यांसाठी जे इच्छुक आहेत त्यांची सगळी माहिती घेतली जाते, कोणत्या प्रकारचं काम त्यांना हवं आहे, कोणता अनुभव आहे, कोणतं शिक्षण आहे, कोणतं प्रशिक्षण आहे, आणि दुसऱ्या बाजूला कंपन्यांना कोणत्या प्रकारचे कामगार हवे आहेत त्याची त्यांनी माहिती नोंदवायची. ह्याचंसुद्धा एक उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. 2 लाखाहून जास्त ह्या उमेदवारांनी, इच्छुकांनी आमच्याकडे नोंदणी केवळ 2 दिवसात केली आणि अनेक जवळजवळ 1000 वर कंपन्यांनी आपली मागणी नोंदवलेली आहे. आता आम्ही त्याचं एक त्याचा कक्ष तयार केलेला आहे आणि या कक्षातील अधिकारी ह्याची संबंध मांडणी करताहेत की त्याच्यामध्ये मिसमॅच होता का म्हणे, मागणी आणि पुरवठा ही बरोबर झाली पाहिजे आणि ज्यांनी अपेक्षेने नोंदणी केलेली आहे त्यांना त्यांच्या स्वप्नातली नोकरी या महाजॉब्सच्या माध्यमातून मिळालीच पाहिजे, हा दुसरा आहे. तिसरं आम्ही असं निर्णय केलेला आहे की जे गुंतवणूकदार येतील त्यांच्यासाठी एक उद्योग मित्र या दर्जाचा अधिकारी, ज्याला रिलेशनशिप मॅनेजर म्हणतो, तो नियुक्त करून देतो आणि त्यांची आम्ही नियुक्ती केलीसुद्धा. आम्ही जवळजवळ 16 कंपन्यांबरोबर जे MOU केले, सामंजस्य करार, ह्या सर्व 16 कंपन्यांना 16 अधिकाऱ्यांकडे ती जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी त्यांची सगळ्या अडचणी सोडवायच्या, त्यांना इकडे तिकडे धावाधाव करायची गरज पडता कामा नाही, त्या एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न सोडवायचे, लवकरात लवकर उत्पादनात जायचं आणि जास्तीत जास्त रोजगार निर्माण करायचे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका.